नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घेवड्याच्या डाळीची आमटी। तर घेवड्याची शेंगा बाजारात मिळतात आणि त्याच्यापासून त्या वाळवून त्याची जी डाळ केली जाते त्या घेवड्यांपासून त्या डाळीची आज आपण आमटी बघणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, चिरलेला बारीक चिरलेला लसूण, काळं तिखट आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि खडे मीठ वापरते मी, कारण आयोडीनयुक्त असतं म्हणून मी खडे मीठ वापरते आणि लसूण खोबरं बारीक करून घेतलेले। तर आता प्रथम आपण काय करू, आणि ही डाळ शिजवून घेतली, 5-6 शिट्ट्या करून ही शिजवून घेतलेली आहे कुकरला आणि रवीनं हटून घेतली आहे चांगली। आता आपण गॅस पेटवून तेल फोडणीला घालू। तर पाहूया झणझणीत घेवडा डाळ आमटीची कृती। मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचं, जिरे टाकायचं आणि मग आपल्याला लसूण टाकायचं। लसूण चांगला गुलाबी झाला की मग हिंग टाकायचं, थोडासा कढीपत्ता, जरा थोडस लसूण खोबरं, ते हलवून घ्यायचं जरा 2 मिनिटं। आणि मग त्याच्यामध्ये तिखट टाकूया, आपण काळं तिखट आहे ते टाकूया, हळद 1/2 चमचा हळद घालूया। आणि आता आपली फोडणी छान परतून झालेली आहे, छान वास येतो आहे। आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया, थाटलेली हलवून घ्यायची आणि टाकायची त्यात डाळ। फोडणी छान बसली पाहिजे अशी, थोडस पाणी घालून आपल्याला किती हवी आहे तशी ती वाढवायची। एक 1/2 ग्लास पाणी टाकलं मी। आता आपण मीठ टाकून घेऊया, खडे मीठच घालूया आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता घालू उकळताना आणि थोडीशी आपण नंतर घालू सर्व करताना। आता इथला याला छान गॅस मोठा करून जरा एक उकळी आली, आता आपली आमटी छान उकळली आहे। एक 5 ते 7 मिनिटं तिला उकळून घेतली आहे, छान मिळून आली बघा आमटी। आणि आता ही आपण गॅस बंद करून टाकूया। आमटी झाली आपली, थोडीशी वरण वाटले, आता कोथिंबीर घालूया। आता ही आपली घेवड्याच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू ओवी किचनमध्ये। आभारी आहे। हाय, मग कशी झाली घेवड्याची आमटी? मस्त ना? ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।